हॅलो हॅलो स्टुडंट, मी प्राध्यापक धनंजय भोसले. आणि स्टुडंट, मी भोसले मॅथ्सवरील क्लासेसमध्ये मॅथ्स आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट शिकवतो. आता स्टुडंट, की ऑलरेडी त्यांची बॅच स्टार्ट झालेली आहे. ती कुठं स्टार्ट झालेली आहे स्टुडंट, स्क्रीनवरही तुम्हाला दिसत आहे की डाउनलोड भोसले मॅथ्स वर्ल्ड क्लासेस हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आणि शेजारी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तर स्टुडंट, यावरती ऑलरेडी बॅच स्टार्ट झाली आहे 10वी मॅथमॅटिक्स. ओके, तर स्टुडंट त्यामध्ये आम्ही चॅप्टर स्टार्ट केला आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10वी मॅथचा मॅथ 1चा पहिला चॅप्टर. तर त्यामध्ये स्टुडंट शिकवलं आहे प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3, 1.4 आत्ता चालू आहे. तर स्टुडंट, की प्रत्येक प्रॅक्टिस सेट नंतर, प्रत्येक लेक्चर नंतर आम्ही असाइनमेंट देत असतो. तर स्टुडंट, त्या असाइनमेंट ही तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी स्टुडंट आपल्याला काय होत आहे तर दिसत आहे. तर स्टुडंट, ती असाइनमेंट आपण की काय करून घेणार आहे तर सॉल्व करून घेणार आहे प्रॅक्टिस क्वेश्चन्स स्पेशल क्लासेसमध्ये. ओके, तर स्टुडंट आपल्याला ते आत्ता लगेच सॉल्व करायचं आहे. पण स्टुडंट, जर आपण ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टुडंट काय करा, सबस्क्राईब करा आणि स्टुडंट लाईक पण करा. चला स्टुडंट आपण सॉल्व करूया, राईट. तर स्टुडंट आपण आता सॉल्व करतो आहे. तर या ठिकाणी स्टुडंट आपल्याला दिसतंय की नेमकं काय, राईट. तर स्टुडंट या ठिकाणी आपल्याला दिसतं ही असाइनमेंट आहे, असाइनमेंट 2 आहे. तर स्टुडंट यामध्ये क्वेश्चन काय, तुम्ही क्वेश्चन रीड करा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, राईट. ओके, तर स्टुडंट हे सायमल्टेनियस इक्वेशन कोणत्या मेथडने सॉल्व करायचं दिलेलं नाही. मग स्टुडंट कोणत्या मेथडने आपण सॉल्व करणार, तर स्टुडंट पहिल्यांदा की एक्झाम्पल पहा. तर स्टुडंट नाहीतर आधीच्या एक्झाम्पलमध्ये मी आज सांगितलंय की ग्राफिकलने सोडवायचं नाही, क्रायमर्सने सोडवायचं नाही. जर फक्त सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलं तर आपलं इलिमिनेटिंग कोएफिशियंट, इलिमिनेटिंग द इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडने सॉल्व करा. पण स्टुडंट हे एक्झाम्पल्स जरा वेगळे आहेत. काय वेगळे पण आहे स्टुडंट समजून घेऊयात आपण. ओके, मी स्टुडंट एक्झाम्पल लिहितो या ठिकाणी. आता पण सॉल्व स्टुडंट सॉल्व करायचे इक्वेशन्स लिहितो मी पहिले एक्झाम्पलचे. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आणि स्टुडंट दुसरं इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. स्टुडंट ह्या दोन इक्वेशन्समध्ये काय आहे तर वेगळेपण आहे. कसा वेगळेपण आहे तर या ठिकाणी स्टुडंट मी तुम्हाला दाखवतो आहे. तर हे बघा स्टुडंट, या ठिकाणी दिसते आपल्याला 15x आणि या स्टुडंट या ठिकाणी दिसते आपल्याला 15y. या ठिकाणी स्टुडंट आपल्याला दिसतं आहे 17y, या ठिकाणी दिसते आपल्याला 17x. म्हणजे नेमकं काय झालं स्टुडंट, हे जे कोएफिशियंट आहेत हे कोएफिशियंट सेम आहेत, हे कोएफिशियंट सेम आहेत. जर स्टुडंट अशा टाईपची जर रचना असेल तर स्टुडंट एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे ऑलरेडी आपण आपल्या भोसले मॅथ्स वर्ल्ड क्लासेस या ॲपमध्ये बघितलं आहे. व्हिडिओ एकदम छान आहे स्टुडंट, तुम्ही बघितला. ओके, पण स्टुडंट या ठिकाणी आपण प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करतोय. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण प्रॅक्टिसमध्ये सॉल्व करत असताना. आता पाहूयात नेमकं काय करायचं आहे. ओके, तर स्टुडंट हे कोएफिशियंट सेम आहेत, क्रॉसचे कोएफिशियंट सेम आहे, म्हणून यासाठी वेगळी मेथड आहे. ओके, काय मेथड आहे पाहू. ओके, आपल्याला सॉल्व करायचं म्हणजे स्टुडंट काय करायचं असतं की आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची असते. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची स्टुडंट, व्हेरिएबलची. ज्यावेळेस आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करतो ना त्यावेळेस स्टुडंट या ठिकाणी नाव लिहित असतो स्टुडंट तर काय, सोल्युशन. काय नाव लिहित असतो स्टुडंट, आपण सोल्युशन नाव लिहित असतो. चल मग चला स्टुडंट आपण लिहूयात या ठिकाणी. स्टुडंट पहिले इक्वेशन आपण लिहूयात 15. ओके, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, राईट. आणि स्टुडंट ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता दुसरं बघा, 17x प्लस 15y इज इक्वल टू किती, 11. आणि स्टुडंट याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता कसं सॉल्व करायचं तुम्ही प्रोसेस बघा स्टुडंट. चला मी स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी काय करतो, प्रोसेस सांगतो स्टुडंट, प्रोसेस सांगतो या ठिकाणी बघा. ओके,
तर स्टूडेंट आपल्याकडे जे दोन इक्वेशन्स आहेत, एकाला इक्वेशन वन म्हणलंय आपण, दुसऱ्याला इक्वेशन काय म्हणलंय आपण, टू म्हणलंय. मग आता स्टूडेंट की नेमकं काय करणार आपण, आता असं करणार की इक्वेशन वन, ओके, इक्वेशन वन आणि इक्वेशन टू ह्याची ॲडिशन करणार आणि त्यापासून तयार करणार इक्वेशन नंबर थ्री. लक्षात आलंय? परत इक्वेशन वन आणि इक्वेशन टू ची सबट्रॅक्शन करणार आणि त्यावरून तयार करणार इक्वेशन नंबर फोर. आणि स्टुडंट नंतर हे इक्वेशन थ्री आणि फोर हे इक्वेशन्स आपण सॉल्व करणार. इतकं सोपं. इक्वेशन थ्री आणि फोर सॉल्व केले की आपल्याला आपले जे काही व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलचं काय भेटतं स्टुडंट, व्हॅल्यू भेटते, राईट. तर इतकं हे सोपं आहे, राईट. मग आता स्टुडंट आपण नेमका काय करणार, तर ॲडिशन करणार इक्वेशन वन आणि टू ची. मग बघा, इक्वेशन वन आणि ॲडिंग इक्वेशन वन अँड टू, ॲडिंग इक्वेशन इक्वेशन वन आणि टू ची काय करायची स्टुडंट आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, तर ॲडिशन करायचे आहे. मग आता लिहा इक्वेशन्स 15x, ओके, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आणि स्टूडेंट 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. या दोघांचे आपल्याला काय करायचे आहे स्टूडेंट, ॲडिशन. प्लस स्टूडेंट कर ॲडिशन 15, बास पुढे या ठिकाणी 15 आणि हे 17, 15 प्लस 17 किती होणार, 32. सो या ठिकाणी होणार 32x प्लस, स्टुडंट अगदी सेम या ठिकाणी जसं दिसतं आहे आपल्याला सेम तसंच, 17y प्लस 15y 32y इज इक्वल टू, स्टुडंट हे 21 आणि हे 11 यांची ॲडिशन किती येणार, अगदी सेम 32. आता स्टुडंट या ठिकाणी 32 आहे, या ठिकाणी 32 आहे, या ठिकाणी 32 आहे. म्हणजे नेमकं काय करणार स्टुडंट की आपण 32 डिवाइड करणार सगळीकडे. मग स्टुडंट आपण स्टेटमेंट टाकणार, काय स्टेटमेंट टाकणार बघा, ओके. मग या ठिकाणी लिहिणार डिवाइडिंग बाय, बघा डिवाइडिंग बाय 32 डिवाइड करा टू बोथ साईड, दोन्ही साईडला 32 डिवाइड करा. मग स्टुडंट बघा काय होणार, 32x प्लस 32y, वन मिनिट, 32y इज इक्वल टू 32. तर स्टुडंट आपल्याला काय करायचं आहे, 32 डिवाइड करायचं आहे. मग स्टुडंट हे होणार 32, इथं होणार 32 आणि इथं होणार 32. 32 वन जर 32, इथं 1 येईल स्टुडंट, या ठिकाणी पण 1 येईल आणि स्टुडंट या ठिकाणी सुद्धा काय येईल स्टुडंट, 1. म्हणजे काय राहिलं, तर 1x प्लस 1y इज इक्वल टू किती, 1, राईट. म्हणजे स्टुडंट 1x प्लस 1y इक्वल टू 1 म्हणजे काय नेमकं, x प्लस y इज इक्वल टू 1. आणि स्टुडंट ह्याला म्हणा की इक्वेशन नंबर 3, बघा इक्वेशन नंबर 3 आपल्याला भेटले. आता स्टुडंट आपल्याला सबट्रॅक्शन करून इक्वेशन नंबर 4 आपल्याला आणायचं आहे, ओके. इक्वेशन वन आपल्याला भेटले, आता इक्वेशन आपल्याला 4 आणायचं आहे. कसं आणणार स्टुडंट इक्वेशन 4 आपण, तर इक्वेशन 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करायची. मग स्टुडंट 1 मधून 2 सबट्रॅक्ट केला तरी चालेल, 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला तरी चालेल, ओके. मग स्टुडंट आपण म्हणणार की बघा, एक्सचा कोइफिशियंट जिथं मोठा आहे त्याच्यातून दुसरं वजा करायचं. मग स्टुडंट आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट किती आहे, तर 2 आहे. बघा दाखवतो मी, ओके, एक्सचा कोइफिशियंट एका ठिकाणी 15 आहे, एका ठिकाणी 17 आहे. तर स्टुडंट 17 कोणामध्ये, तर इक्वेशन 2 मध्ये. तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा. मग स्टुडंट या ठिकाणी आपण लिहिणार इक्वेशन, बघा इक्वेशन 1, ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 सबट्रॅक्ट फ्रॉम, किंवा ओके, सबट्रॅक्ट सबट्रॅक्ट इक्वेशन
वन फ्रॉम इक्वेशन टू, इक्वेशन टू मधून इक्वेशन वन काय करायचं सबट्रैक्ट करायचं, इक्वेशन टू लिहा 17x प्लस 15y आणि स्टूडेंट इज इक्वल टू 11. त्यानंतर फर्स्ट इक्वेशन 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. पर स्टूडेंट तुम्ही जर म्हणला असतात आम्ही सर इक्वेशन वन मधून टू सबट्रैक्ट केलं असतं तर, इक्वेशन वन मधूनच टू सबट्रैक्ट केलं असतं तरी पण चाललं असतं, त्यात काही इतकं विषय नाही. मग स्टूडेंट सबट्रैक्शन आपल्याला करायचे आहे, या ठिकाणी लिहिणार स्टूडेंट मायनसचं साईन. स्टूडेंट पण मी तुम्हाला आधी शिकवलंय जर आपण सबट्रैक्शन करत असतो दोन इक्वेशनची तर लोअर इक्वेशन खालच्या इक्वेशनचे साईन चेंज करायचे. मग स्टूडेंट या ठिकाणी 15 प्लस आहे तर होईल स्टूडेंट या ठिकाणी मायनस, या ठिकाणी प्लसचं मायनस साईन चेंज करायचे, या ठिकाणी प्लस आहे ऑलरेडी इथं होणार मायनस. आणि स्टूडेंट जे नवीन साईन आपण दिले ते कन्सिडर करणार आता. मग 17 मायनस 15 तर राहिलं स्टूडेंट 2x. ओके, त्यानंतर 15 मायनस 17 बघा प्लस 15 मायनस 17 मग काय होणार मायनस 2y इज इक्वल टू 11 मायनस 21. आन्सर येणार स्टूडेंट मायनस 10. सर आता तुम्ही जर बघितलं तर पहा या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी देखील 2 आहे, या ठिकाणी काय स्टूडेंट 10 आहे. तर स्टूडेंट 2 2 10 या प्रत्येकाला कितीने डिवाइड होईल 2 ने डिवाइड होईल. म्हणून स्टूडेंट आपण हे ना डिवाइडिंग बाय 2 डिवाइडिंग बाय 2 बोथ साइड. तर स्टूडेंट दोन्ही साइडला कितीने डिवाइड करायचं 2 ने. मग काय होणार बघा की 2x डिवाइड बाय 2 2x डिवाइड बाय 2 मायनस 2y डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मायनस 10 डिवाइड बाय 2. सगळीकडे स्टूडेंट आपण कितीने डिवाइड केलेलं आहे तर 2 ने डिवाइड केलेलं आहे. मग आता आन्सर काय येतं बघा, हे 2 2 कट होईल, हे 2 2 कट, कट म्हणजे 1 चा डिवाइड 1 चा भाग जाईल बघा 2 1 2 असं 2 5 10. ओके, मग आपल्याला राहिलं स्टूडेंट एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5 आणि स्टूडेंट ह्याला म्हणणार इक्वेशन नंबर 4. म्हणजे स्टूडेंट आता आपल्याकडं किती भेटलं इक्वेशन नंबर 4 भेटलं. मग स्टूडेंट इक्वेशन 3 आपल्याला माहिती आहे, इक्वेशन 4 आपल्याला माहिती आहे. तर स्टूडेंट आता आपल्याला काय करायचं इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे दोघं जण आपल्याला या ठिकाणी काय करायचे सॉल्व करायचे. चला करू सॉल्व आपण. मग आता खूप सोपं आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मध्ये एक्सचे कोएफिशिएंट चेक करा, एक्सचे कोएफिशिएंट 1 1 आहेत बघा, वायचे कोएफिशिएंट 1 1 आहेत चेक करा. ओके, पण स्टूडेंट साईन कोणाचे वेगळे ते बघा, कारण की ॲडिशन आपल्याला करायला सोपी जाते. जर कोएफिशिएंट सेम असतील साईन सेम असेल तर स्टूडेंट आपण काय करतो सबट्रॅक्शन. बघा कोएफिशिएंट सेम असतील साईन सेम असतील तर आपण सबट्रॅक्शन करतो, पण कोएफिशिएंट सेम असतील साईन डिफरंट असतील आपण ॲडिशन करतो. बघा साईन डिफरंट असतील कोएफिशिएंट सेम असतील आपण ॲडिशन करतो. मग स्टूडेंट या ठिकाणी जर पाहिलं तर वाय बघा प्लस 1y मायनस 1y कोएफिशिएंट सेम आहेत साईन वेगळे आहेत मग ॲडिशन. मग स्टूडेंट या ठिकाणी आपण म्हणणार ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ओके, 3 आणि 4 आपण काय करू स्टूडेंट सॉल्व करू मग आपल्याला भेटणार बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि दुसरा आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5 राईट. मग स्टूडेंट आता पहा नेमकं काय होईल प्लस वाय मायनस वाय कट होईल एक्स प्लस एक्स होईल 2x इक्वल टू 1 - 5 होईल -4. सो एक्स इज इक्वल टू 2 मल्टीप्लायचा या ठिकाणी डिवाईडला जाईल म्हणजे -4 डिवाइड बाय 2. सो एक्स इज इक्वल टू किती येणार स्टूडेंट आन्सर -2 बेदोणीच्या राईट. आता स्टूडेंट हे झालं तर स्टूडेंट एक्सची व्हॅल्यू आता पुट करा. मग आपण म्हणणार पुट एक्स इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1 कशात पण टाका स्टूडेंट तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू टाका. मग आता इक्वेशन 1 आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 1 पण एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती टाकायची -2 मग टाका एक्सची व्हॅल्यू -2 प्लस वाय इक्वल टू 1 राईट.
आपल्याला वाई ची वैल्यू फाइंड करायची, सो हा जो काही माइनस टू आहे त्याला शिफ्ट करा या साइडला, मग काय होणार की वाई इक्वल टू वन प्लस टू म्हणजे वाई इज इक्वल टू भेटणार काय स्टूडेंट आपल्याला थ्री, म्हणजे वाई ची वैल्यू थ्री आणि एक्स वैल्यू माइनस टू। मग स्टूडेंट आपण मस्तपैकी नाव टाकणार, बघा पूर्ण एक्झाम्पल पाहून घ्या। हे स्टूडेंट पूर्ण एक्झाम्पल, हे पूर्ण एक्झाम्पल स्टूडेंट तुमच्या समोर। आता मस्तपैकी नाव टाका, काय टाकायचं स्टूडेंट नाव आपण मस्तपैकी आन्सर, सो किंवा ओके मस्तपैकी नाव टाका स्टूडेंट आन्सर आणि लिहा एक्स इज इक्वल टू मायनस टू आणि स्टूडेंट वाय इज इक्वल टू थ्री इज सोल्युशन। हे काय आहे स्टूडेंट सोल्युशन। तर स्टूडेंट अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं, दुसरं एक्झाम्पल तुम्ही काय करा स्वतः सॉल्व करा। ओके तर स्टूडेंट धन्यवाद, आणि दुसरं एक्झाम्पल एकदम सोपं आहे, ते पण तुम्हाला येईल एकदम असंच इझी आहे, राईट। ओके प्रोसिजर हीच वापरायची, राईट। तर स्टूडेंट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि स्टूडेंट आपण आता भेटूयात नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये, नेक्स्ट असाइनमेंटमध्ये, स्पेशल क्लासेसमध्ये, राईट। धन्यवाद।